शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढले आणि पीक गेलेले, पण कर्ज मात्र गेलेल्यांच्या डोक्यावर आहे, त्यामुळे कर्जमाफी मिळेल का याचा प्रयत्न करणं, आणि त्याबरोबर कर्जमाफीच्या शिवाय समजा कर्जमाफी झाली तर यंदाचं वर्षाचं सवन पीक गेल्याच्या नंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्याच्यासाठी भांडवली गुंतवणूक कुठं करायची, त्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम ही मदतीच्यासाठी शून्य व्याजाने किंवा कमी व्याजाने दीर्घ हप्त्याने ही मिळवणं शक्य आहे का, हाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यासाठी फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये एक बैठक घेण्याच्या संबंधीचा आमचा प्रयत्न आहे, आणि त्या कामाच्यासाठी इथून काही प्रमुख सहकाऱ्यांना निमंत्रित करावं, या क्षेत्रातल्या काही जाणकारांचा निंबाळकर आहेत, निंबाळकर हे वाईस शास्त्र होते इथं कोणत्या पिकेला त्यांना, आणि त्याच्याशिवाय काही जे जाणकार शेतकरी आहेत त्यांना, आणि हे दोन विधानसभेचे सदस्य या ठिकाणी बसलेत, एक माझी आणि एक आजी, यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्यामार्फत हे प्रश्न त्या ठिकाणी मांडून केंद्राकडून काही या कामात मदत मिळवता येईल का हा प्रयत्न करणं, हा हे आमच्या सगळ्यांची काळजी घेण्याचे धोरण जाईल. तर साधारणतः या प्रश्नाच्यासाठी जे पाहिल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं, याशिवाय अनेक मुद्दे आहेत पण ते सगळेच मी काही या ठिकाणी सांगत बसत नाही, पण या पिकाकडं एका वेगळ्या दृष्टीनं बघण्याची गरज आहे आणि सरकारनेच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हा आमचा आग्रह राहील. तर काही विचारायचं असलं तर आपण विचारू शकतो. आता आपण आता अतिवृष्टी बोलतो त्याने अति हा विषय संपला का, हा विषय संपला असेल तर असं आहे की मी कृषी मंत्रालयात ही चर्चा अधिक करू इच्छितो, फायनान्स मिनिस्ट्री करू इच्छितो, तिथं जर या प्रश्नाच्या संबंधीचं उत्तर मिळालं नाही तर मग त्याच्यावरच्या लोकांना भेटायला मला अडचण येत नाही, पण मला स्वतःच असतो कारण मी कधी काही या खात्यात काम केलं आहे, त्यामुळे मला निर्णय घेण्याचे अधिकार कुठायचे नीट माहिती आहे. प्रथम या दोन ठिकाणी माझा प्रयत्न नाही आलं तर तिकडे जाऊ. पवार साहेब ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे का? नाही, असं आहे की उद्या ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे काय, नाही मला समजत नाही की ओला दुष्काळ खूपदा मागणी करतात लोक, ओला दुष्काळ जाहीर करा. उद्या एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं ओला दुष्काळ आम्ही जाहीर केला, पुरं प्रश्न तो नाही, प्रश्न एकच आहे की या नुकसानीच्यासाठी काय तुम्ही मदत करणार या संबंधीचे सरकारी आदेश द्या, हे काढून प्रत्यक्षपणानं जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या यंत्रणेला सूचना देणं आणि असेल आवश्यक असेल त्या रकमेची तरतूद करणं, या गोष्टी करणं ही अत्यंत गरजेची. पवारसाहेब, मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे 10,000 कोटीची मागणी केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं ही रक्कम पुरेशी आहे का आणि प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना साधारण किती मदत मिळाली पाहिजे, तुमचं सरकार आलं तर तुम्ही तेवढी मदत करण्याच्या परिस्थितीत? आज सांगू शकत नाही कारण माझ्याकडे पूर्ण आकडेवारी नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, माझा समज असा होता की महाराष्ट्र सरकार 10,000 कोटी त्या ठिकाणी घालणार आहे, पण आता तुमच्या सांगण्यावरनं ती रक्कम केंद्राला मागितली असं म्हणतात मला ते ठाऊक नाही. माझ्यापुढे दोन प्रश्न आहेत, एक 33% नुकसान असेल त्याचाच आम्ही पंचनामा करू असं म्हणतात, मला फील्डवर त्यापेक्षा जास्त नुकसान दिसतं आणि त्यामुळं सरसकट पंचनामे करावेत असा आमचा आग्रह राहील, आणि सरसकट पंचनामे केल्याच्या नंतर प्रत्यक्षपणानं नुकसानीचा अंदाज येईल आणि त्या अंदाजावर काय मदत मागायची याचा विचार त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून मी असं सांगू शकत नाही 25,000 द्या 30,000 द्या किंवा काही कमी जास्त करा,
निश्चितपणाने काय त्याच्या डोक्यात वजन आहे आणि ते ओझं त्याच्या डोक्याचं कमी करायला जी काही मदत करावं लागेल. मला आठवतं आहे की औरंगाबादमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचं पिकाचं असंच एकदा स्थिती झाली होती. मी कृषी मंत्री होतो, मी स्वतः गेलो शेतात जाऊन त्याचं बांधावर जाऊन त्याची पिकं बघितली आणि त्यावेळी हेक्टरी किती दिले 35,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत 5 एकरापर्यंत आम्ही दिले होते आणि त्याच्यातून तिथल्या बागा आम्ही सावरल्या.